कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर विद्यार्थी आणि इतर नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या पुढाकारानं आज पुणे रेल्वे स्टेशनहून लखनौ इथं श्रमिक रेल्वे रवाना करण्यात आली. सुमारे 1200 प्रवाशांनी या रेल्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला प्रयाण केलं. लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी श्रमिक रेल्वे या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे तिकिटाचा खर्च उचलण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्यमंत्री डॉक्टर कदम यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीय नागरिकांच्यासाठी रेल्वेगाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. राज्यमंत्री डॉक्टर कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी त्यासाठीचा समन्वय केला व आर्थिक बाजू सांभाळली आहे. त्यामुळेच आज तिकिटांसाठी एकही रुपया न देता या 1200 मजुरांसाठी आपल्या या गावी परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला पुणे स्टेशनहून लखनौला ही विशेष श्रमिक रेल्वे निघाली आहे. आपल्या गावी परतणं शक्य झाल्याचा आनंद या प्रवाशांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं परप्रांतीय मजूर विद्यार्थी व नागरिकांसाठी निवारा केंद्राची चोख व्यवस्था केली आहे. 2 वेळचा नाश्ता भोजन यासह त्यांच्या आरोग्याची देखील देखभाल केली जाते. लाखो नागरिक त्यांचा लाभ घेत आहेत. मात्र तरीही कोणाला आपल्या गावी जायचं असल्यास त्यासाठी देखील सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि गोरगरीब नागरिकांना कायमचा मदत करण्याचा काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या जोरावरती आपण कार्यरत आहोत असंही सांगण्यात आलंय. हम लोगों ने बताया कि मंत्री को मारा जाएगा. सोनिया जी की आदेश है, हम लोगों ने तैयार किया.